गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर. एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा. मणिपूर सहित देशातील इतर ठिकाणी अल्पसंख्याक दलित आदिवासी व महिलांच्यावर अत्याचार करणारे सांगली जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान पाडणारे मध्य प्रदेशात दलित व्यक्तीच्या चेहऱ्यावर विष्ठा लावणारे या सर्व नराधमांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी गड इंग्लज मध्ये राष्ट्र सेवा दल सलोका परिषद व सर्व समविचारी संघटनांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढीत जिल्हाधिकारी यांना देण्यासाठी निवेदन दिले. महिलांची विडंबना करणारा केंद्र शासनाचा, दलितांच्यावर अत्याचार करणारा केंद्र शासनाचा. गुजरात मध्ये मुसलमानांचा खात्मा करण्यासाठी गोधरा हत्याकांडानंतर आणि तेच सरकार मोठं झालं, तर ती सुरुवात तिथून नव्हती, त्याच्याही आधीपासून ही सुरुवात आहे. त्यांचे नेते सावरकर काय म्हणतात, बलात्कार हे राजकीय अस्त्र म्हणून वापरलं पाहिजे असं सावरकर म्हणतात. तेच त्यांचा विचार आहे, त्या विचारानंच तेच चाललेलं आहे. गोळवळकर गुरुजी म्हणतात, ज्या देशामध्ये दलितांना आणि अल्पसंख्याकांना समान संधी मिळते त्या देश माझा नव्हे, त्यांचा विचारच तो आहे. त्या विचारानेच हत्याकांड झाले गुजरात मध्ये, त्या हत्याकांडात त्या विचारानेच मणिपूर मध्ये हत्याकांड झाले. मुळात त्यांचा विचारच तो आहे. ह्युस्त्र विचाराची ही संघटना आहे, वेगळ्या विचाराची संघटना नाही. म्हणूनच पानसरेंना मारण्यात आलं, म्हणूनच दाभोळकरांना मारण्यात आलं. कुठल्याही परिस्थितीत माणसाला संपवायचं या विचाराची ही संघटना आहे. पूर्वीपासून त्या विचारात पालन पोषण झालेले मोदी आणि त्याची सर्व लोक आज तेच करणार आहेत. म्हणून मुळात त्या विचाराला विरोध करणे महत्वाचं. अशा घटना होतच राहणार जोपर्यंत सत्तेच्या चाव्या तुम्ही आरएसएस कडे देणार तर ते तसंच करणार. त्यांना सत्ता पाहिजे आहे आणि सत्तेसाठी ते काही करू शकतात. त्यांनी मुस्लिम लीग पार्टी बरोबर एकत्र जनसंघाने एकत्र लढवलेले आहेत. मुस्लिम लीग पार्टी बरोबर बंगालमध्ये स्वातंत्र्याच्या काळी, त्याच्या आधीच्या काळामध्ये मुस्लिम सत्ता असेल तर मुस्लिमांना पण ते जवळ करते, ख्रिश्चनांनाही जवळ करते. मनामध्ये वेळ आली की त्यांना संपवून टाकतात, कारण द्वेष त्यांच्या विरोधात आहे. दलितांना संपवणे, अल्पसंख्याकांना संपवणे आणि गरीब माणसांना संपवणे, आणि जे 2-3% जे लोक श्रीमंत आहेत व्यापारी आहेत त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असणारा असला नालायक पंतप्रधान आम्हाला सापडलेला आहे, मिळालेला आहे. आपण त्याचा निषेध करतो आणि ही लढाई आपण अशीच सुरू ठेवावी. त्यातून अजूनही अल्पसंख्याक मारणार, अजूनही दलित मारणार, मूळ विचारच त्यांचा आहे. आपण लढाई करत राहू. यावर स्वार होऊन विषारी तीर चालवणारी आरएसएस ची संघटना म्हणजे आरामबाई थेगवट, या संघटनेच्या हातात मणिपूरची सगळी सूत्र दिलेली आहे. म्हणून महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्या शरीराची अश्लील चाळे केले जात आहे. शेकडो हजारो घर उद्ध्वस्त केली गेलेली आहे, शेकडो माणसांची कत्तल करण्यात आलेली आहे आणि गावाच्या गाव ही उद्ध्वस्त करण्याचा डाव त्या ठिकाणी आखला गेलेला आहे. दुर्दैव आहे, केवळ माहिती आणि कुकी एवढ्या पुरता विचार नाही, कारण आता मणिपूर नंतर मिझोराम पेटलेला आहे. कारण मिझोराम मध्ये आता कुकी संघटना रस्त्यावरती उतरलेले आणि मैत्री महिलांच्यावरती ते अत्याचार करायला लागलेले आहेत. ईशान्येकडचे 7 प्रदेश आहेत, मणिपूर, त्रिपुरा, आसाम, नागालँड, या 7 प्रदेशांना 7 सिस्टर्स असं म्हटलं जातं. या 7 भगिनींना तोडण्याचा प्रयत्न या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री करत आहेत. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे, आदिवासी लोकांच्यावरती एवढे अत्याचार होत असताना सुद्धा देशाच्या राष्ट्रपती पदावरती बसलेली महिला द्रौपदी मुर्मू एक शब्द सुद्धा बोलू शकत नाही. म्हणजे किती वर्चस्व, पुरुषी जनावरी वर्चस्व, पाशवी वर्चस्व हे महिलांच्यावरती तिथं आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणणं
महिलांची व्यवस्थित थिंड काढून त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार केला जातो आणि एवढेच नव्हे तर अडवायला येणाऱ्या भावाला आणि बापाला समाजाकडून हत्यार बंद जमावाकडून खेचून त्यांच्या डोळ्यात एक ठार मारलं जातं ही दुर्दैवी घटना आहे याचा जाहीर निषेध करतो. जगामध्ये कधी नव्हे तेवढी भारताची नाचक्की अशा ह्या सध्याच्या झालेल्या दोन तीन महिन्यांच्या घटनांमुळे झालेली आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान, आपल्या देशाचे गृहमंत्री आणि त्या मणिपूरमधल्या मुख्यमंत्र्यांनी तत्सम तिथल्या सरकारला मला जबाबदार धरायचं आहे आणि तात्काळ त्यांनी पहिल्यांदा या घटनेच्या अनुषंगानं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं मी माझ्या पक्षाच्या वतीनं, माझ्या धनगर समाजाच्या वतीनं आणि या सालोखा परिषद आणि सर्व आज जमलेल्या संघटनेच्या वतीनं मी प्रमुख मागणी करतो. मणिपूरची दुर्घटना झाल्यानंतर जवळपास 3 महिन्यांनी आपण इथे एकत्र येतो हे आपल्या लोकशाहीचं अपयश आहे. देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या स्वतः महिला असून आदिवासी जमातीतल्या आहेत, त्यांनी यावर एकही शब्द न काढता गप्प बसलेले आहेत. हेच आमच्या या लोकशाहीचं आज अपयश आहे. आपण सगळ्यांना आज इथे एक ठाम विश्वास व्यक्त करूया की कोणतीही दंगल उसळली मुळात उसळून द्यायची नाही, पण असं काही दुर्दैवी परिस्थिती जर आपल्या लक्षात आली तर फक्त आपल्या आसपासच्या महिलांना जपायचं काम करायचं, त्यांची विटंबना होईल अशा दृष्टीनं कुठलंही दुष्कृत्य आपल्या भागामध्ये तरी घडता कामा नये असं आपण या वेळेला आपण आज चिंतन करायचं. काल परवापर्यंत जे धर्मनिरपेक्षतेची भाषा करत होते आणि जे भाजपला जातीवाद्याने धर्मांध म्हणत होते तेच लोक आज ईडी आणि शिडीच्या भीतीने आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. जोपर्यंत भाजपच्या धर्मांध आणि जातीवादी शक्तीच्या विचाराच्या सरकारच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांना आपण धडा शिकवत नाही तोपर्यंत भाजपचं सरकार हे असंच मस्तवालपणे आपल्यासोबत व्यवहार करणार आहे. त्यामुळं आमची लढाई ही 2024 हे केंद्रातलं जे भाजपचं सरकार आहे ते सरकार घालवणं हीच आमची खरी लढाई आहे. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन बाळेसह लता पालकर, गडिंग्लज.